विखेंना डावलून फडणवीस शिंदेंना बळ देणार पवारांसमोर हार मानत फडणवीस आपला उमेदवार हलवणार शिंदे आता पवारांच्या नाही तर विखेंच्या मतदारसंघात पवारांना टक्कर देणं शक्य नाही फडणवीसांनी ओळखलं नेमकं का घडलंय काय भाजप आमदार राम शिंदे यांनी आपण अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं राम शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये सुप्त वाद सुरू आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता अखेर यावर सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही मी दिल्लीत होतो मला त्यांच्या वक्तव्याबाबत काही लोकांनी माहिती दिली मात्र खासदार कोण असेल हे तितकं महत्वाचं नसल्याचं सुजय विखेंनी म्हटलं मात्र खासदार कोण असेल हे तितकं महत्वाचं नाही जितकं महत्व महत्वाचं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आमच्यामध्ये कुठलीही स्पर्धा नसल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं पदाची अपेक्षा नाही आम्ही दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते करणार आहोत मला हेच पद असायला हवं अशी माझी अपेक्षा नाही आहे आम्ही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करत असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं सुजय विखे यांनी जरी असं म्हटलेलं असलं तरी मात्र धाकधुक वाढ आहे कारण राम शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांच्या या घोषणेचे विविध अर्थही काढले जात आहेत दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यासही मी इच्छुक आहे पक्षाने तसा आदेश दिला तर मीही निवडणूक लढवणार आहे दोन हजार मध्ये दिलीप गांधी प्रताप ढाकणे आणि मी स्वतः इच्छुक होतो मात्र त्यावेळी दिलीप गांधी यांना उमेदवारी निश्चित झाली दोन हजार एकोणीसमध्ये मी लोकसभा लढवावी अशी कार्यकर्ते आणि काही आमदारांची देखील इच्छा होती मात्र त्यावेळी डॉक्टर सुजय विखे यांचा भाजपत प्रवेश झाला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने प्रयत्न केले असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे आता विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आता शिंदेनी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगून मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे सलग दुसऱ्यांदा माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे राहून गेले मात्र आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मी विधानसभेची निवडणूक तर लढणारच आहे मात्र आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ही मनाची तयारी ठेवली आहे आता राम शिंदे यांचं संविधान म्हणजे पवारांना टक्कर देणं शिंदेना जड जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कर्जत जामखेड मतदारसंघावर रोहित पवार यांची मजबूत पकडे राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार झाले त्यामुळे पुन्हा पवारांना टक्कर देण्यासाठी राम शिंदेना न उतरवता त्यांची जागा हलवण्याचा फडणवीसांचा प्लॅन असू शकतो पण यामुळे भाजपचे खासदार सुजय विखे यांची जागा धोक्यात येणार का तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा